तर सर काही शेतकऱ्यांचा प्रश्न होता की जे पुस्तक आहे आपलं ते ऍपवर अपडेट होणार आहे किंवा नाही. हा दादा, हा प्रश्न टेलिग्रामवर पण बराच चालला. लोकांनी माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की पुस्तक विकल्या जातील, नंतर सर टाकतील. परंतु मेन अडचण काय झाली मी सांगतो. आपलं पुस्तक तयार झालं, लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही सर्व समजू शकता की कोणत्या पद्धतीत पुस्तक खूपच सुंदर बनवलं. मी स्वतः बसून बनवलं, परंतु प्रिंटिंगला औरंगाबादला पाठवा लागला. ते औरंगाबाद वरून आल्यानंतर लगेच मी त्याचं विमोचन केलं आमदार साहेबांच्या हाताने. इथे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल जे आहे, आणि त्यांचा लाईव्ह कार्यक्रम सुद्धा केला. आणि त्याच्यानंतर आपलं जे म्हणजे उदासी तंत्राची ऍप तयार केलेली आहे, ही एका शेतकऱ्याच्या मुलाने केलेली आहे तयार. आणि तो इंजिनियर आहे, पुण्याला नोकरीला आहे. परंतु त्याचं लग्न होतं, आता 4 दिवसापूर्वी त्याचं लग्न उरकलं. आता तुम्ही मला सांगा संजीव भाऊ, त्याचं लग्न आणि मी त्याला जबरदस्ती करू शकतो का? एक तर शेतकऱ्याचा मुलगा आपल्या करता करतोय, सर्व शेतकऱ्यांसाठी. आणि लोकांची अशी अपेक्षा, इकडे पुस्तकाचं विमोचन झालं की ऍपवर पाहिजे. तर आता मी कालच बोललो त्याला की भैया तुझं सर्व व्यवस्थित उरकलं का, तर मला ऍपवर टाकायचंय. तो म्हणे साहेब काही हरकत नाही, मला PDF फाईल द्या, मी उद्यापासून कामाला लागतो. तो कामाला लागल्यानंतर कमीत कमी त्याला 3 दिवस बसावं लागणार आहे त्याच्यावर. आणि 3 दिवस बसल्यानंतर ते कम्प्लीट ऍप तयार होईल. परंतु लोकांना टेक्निकल माहित नसतं काही, आणि लगेच पुस्तक इकडून घेतलं की तिकडे ऍपवर जात नसतं. आणि लोकांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहे आपल्याकडून. आणि गैरसमज करणारे लोक भरपूर आहेत की सर पुस्तकं विकतील. तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, मला पुस्तक विकण्यात काहीच इंटरेस्ट नाही. आणि तुम्ही पुस्तक घेऊ सुद्धा नका. ज्या गरीब शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीये, ज्याच्याकडे मोबाईल नाहीये पाहायला, फक्त त्यांच्याकरता पुस्तक बनवलेलं आहे. 130 रुपयाचं पुस्तक आहे. आणि हे 130 रुपयाचं पुस्तक समृद्ध बळीराजा हे पूर्ण गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. तर तुम्ही नका घेऊ, तुम्हाला ऍपवर भेटणार आहे पुस्तक. पण अजून कमीत कमी 20 दिवस आपला सीझन पुढे आहे, आणि तुम्हाला लगेच पुस्तक पाहिजे, तर थोडस दम धरावं लागेल त्याला. हा, इतकं सहकार्य तुम्ही मला करावंच लागणार आहे. ऍप मी गेल्या वर्षी पुस्तक लगेच टाकून दिलं. इतक्या लॉकडाऊन मध्ये, इतक्या कडक कोरोनामध्ये सुद्धा आम्ही ते काम कार्य केलं. गेल्या वर्षीच्या पुस्तकामध्ये अनेक त्रुटी होत्या, चुका होत्या, त्या दुरुस्त करण्यात आल्या. आणि यावर्षी खूप सुंदर पुस्तक बनवलं. गेल्या वर्षीपर्यंत माझ्यावर सर्व लोक ऑब्जेक्शन घेत होते की हा वरद कंपनीचा दलाल आहे, याला वरद कंपनीकडून पैसे भेटत असतील म्हणून हा वरद सांगतो. आता मी 5 कंपन्या सांगितल्या, आता काय म्हणतील लोक, हा 5 कंपन्याकडून पैसे घेतो. त्याच्यानंतर मी 50 सांगणार आहे, जसं जसं आपलं कार्य वाढणार आहे. पण विरोधक आहेच, राहणारच आहे, आणि विरोधकांनी विरोधकांचं काम करावं, त्यामुळेच मला उत्साह वाटतो हे कार्य करण्याला. तर तर होईल पुस्तक, मित्रांनो, मी लवकरात लवकर तुम्हाला 3 ते 4 दिवसात ते पुस्तक ऍपवर सर्व येऊन जाईल, चिंता करू नका. तुम्हाला पुस्तक घ्यायची आवश्यकता नाही, ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांनी पुस्तक घेऊ नका.